किती टेन्शन येऊ द्या, युट्यूब उघडा आणि इंदुरीकर ऐका, त्या दिवस वाचाल तुम्ही. युट्यूब उचका, टिकटॉक उचका, एक अर्धा तास इंदुरीकर बघा, तेवढं संकट निघून जाईल. कितीतरी लोकांचं गेलं, कितीतरी लोक आत्महत्येपर्यंत गेले. उचकून नको. है कि नहीं? मरायची भाषा कधी करू नका. एक का मरायचं? आणि महिला मंडळ तुम्ही मरू नये या मताचा मी नाही. तुम्हाला 50% आरक्षण आहे. तुम्ही ग्रामपंचायतीत 50%, महानगरपालिकेत 50%, मंत्रालयात 50%, मग स्मशानात का नको? पण 6 पुरुष मेल्यावर 3 बाया मरायलाच पाहिजे. तुम्ही आज मरा, कीर्तन संपलं, आपलं काय म्हणणं नाही. पण तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा, आम्हाला तकलीफ करू नका. कशाला मरायचं? अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, गायीच्या काशीतलं उशीर जर जिवंत आहे, तर करोडो रुपयाचं शरीर मिळालेली व्यक्ती का जगू नये? भांडे कसा हमाली करा, ए भांडे कसा हमाली करा, फुटपाथवर बसा, पावी का, पण करोडो रुपयाचं शरीर बोगस घालू नका. याच दानवे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय मरायचं? काय काय मरायला? काय बरं, तुम्ही मेले काय मागच्याला फरक आहे? मागची 10 मिनिटं रडणारण वडा पाव खाणं लोकांना काय करत? काही लोक म्हणते बा त्या प्रिय करायचं, त्या प्रिय शिवले प्रिय मध, पागल आहे तुम्ही. कोण कोणासाठी मरायला मोकळाय? बसलेल्या सगळ्या लोकांना आंधळे महाराज, गायकवाड, गुणीदेव, सगळ्या मंडळी सांगतो, टाळकरी येणे करी महाराज बिराज, दिंड्या काढणारी एका दिंडीच्या 2-2 दिंड्या काढणारी. दिंड्या लय झाल्या दिंड्या. अजून 2-4 वर्षानं या दिंडीवाल्यानं सुद्धा असे दिवस यायला येईल, यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल. इंदुरीकडचे वाक्य कधी खोटे ठरत नाही. दिंड्यावाले बी एखाद्या नुसतं म्हणलं टाळणी तो आजो मला म्हणला तू दिंडी गेली उडत दुसरी दिंड्या झाल्या मोकार महाराज. लोकांच्या थोड्या झाल्या बेसुमार. या टोळीला थोबुआ चालत नाही, त्या टोळीला हाबुआ चालत नाही. मला 26 वर्ष लागलं महाराज झाल्याला. महाराज आता अजून आपण कोणत्या टोळीत घुसलो? आपली शेपरेट टोळी उलथा महाराज आपल्याकडे जमा. आपल्या आयुष्यात काही पथ्य आहे महाराज? कुणाला नाव ठेवायचं नाही, कुणाला मिसळायचं नाही, ती पथ्य बाळायचं. कुणाला नाव ठेवायचं काय काम राहील? काय खुटलं आपलं त्याच्या पैसे? गमेंडीत जगायचं, गमेंडीत. माकडी नाही ना फुटाने, झोपायला गादी नाही ना पेपर, पण फुगीर भंगार भंगार काय जगत आहे. बुटाची पॉलिश करायची, पण बुटं चाटायचे नाहीत. आपल्या अंगात शिवाजी संभाजीत रक्त आहे. भांडे कसून जगायचे? काय राहायचे भांडे? काय कमी पण आहे त्याच्यात? शाळगाव वाजता शाळा सुटली, दुपारी शाळा नाही ना, किराणा दुकानात पुढे बांधायच्या काय विशेष? किराणा दुकानात पुढे बांधायच्या, कपड दुकानात कपड्याला घड्या घालायच्या, काही करायचं, पण स्वाभिमानाने जगायचं. पाव विकायचे काय फरक पडत? गाडगा विकायचं, पाव विकायचे काही फरक पडत नाही. काय सायकल पंक्चर काढा काय फरक पडतो? पण स्वाभिमानाने जगायचं. सायकल पंक्चर काढलं त्याला म्हणे दहा दे तुम्हाला आणून देतो. सायकल ठेव, सायकल ठेव, लखपतीच्या सायकल ठेव, 10 आणून दे. तू ही शिल्याची काय गॅरंटी? कारण मी स्वतः पंक्चर काढलंय. घाम गाळायचा, पैसा टीचून मागायचा. हे शिकायचं कधी? तरुण पोरांना सांगतो मिळेल ते काम करायचं, काय फरक पडत नाही, काही फरक पडत. आणि कामाला कधी लाजायचं नाही. महाराज आता ह्या लॉन्सला बिन्सला कार्यालयात पोर असतात वाढायला, केटरर्स काय म्हणतात त्याला, एवढे एवढे पोर आहेत महाराज. काहींना बिचाऱ्यांना भरलेल्या टोकऱ्या उचलत नाही, पण कसे बी त्यांना 200-200 रुपये मिळतातच ना. काय 2-3 तास असतात तर काम आहे, काय फरक पडत? जेवणही आहे, जेवणही आहे, उलट आपल्याला अगोदर जेवण आहे. लग्न लागायच्या त्याला आपल्या जेव, पण पोरानो जाऊ द्या, त्याच्यात कमीपणा नाहीये. जर कष्टाने लक्ष्मी मिळत असेल ना, तर कष्ट करायला हरकतच नाही. महाराज फुकट खायचं बंद करायचं महाराज. आता त्या पोराला जर केटकट राहतात घाली गेला,
दोनशे रुपये मिळाले, जेवण मिळालं, मध्ये शरी घरी आलं ना. इथून पुढून त्या काळात असं लागायचं. पोरीने टेलरिंग शिकलं पाहिजे, पोरीने कॉम्प्युटर केलं पाहिजे, नुसतं पोरीने घरातच बापाचे इन्स्टिट्यूट माझ्या हाणायचे हे चालणार नाही. आज चालणार नाही. आज मुलीनं सीईटी शिकलं पाहिजे. आणि मुलींच्या आयांना एक सांगतो, मुलीला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट कमी आली तरी चालेल, पण मुलीची तब्येत बनवली पाहिजे एक. आणि मुलीला एखादी गोष्ट नाही आली तरी चालेल, पण मुलीला शस्त्र चालवता आलं पाहिजे. इथून पुढे मुलीला शस्त्र चालवता आलं पाहिजे. आणि मुलीला कराटे शिकवले पाहिजे. कराटे पुरीकडे दोन तीन डाव पाहिजे. साडेसात वाजता पोरगी जर रेल्वेतून उतरली ना, तर तिचा बाप ओटेवर बसून म्हणला पाहिजे, माझी वाघिणे येणार, तिला आणायला जायची गरज नाही, ती डिअरिंग वाजे. पुरीनं दोन तीन पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठोंदली ना, दोन सापडायचे सुद्धा नाही. तुम्ही बावळा इथून पुढचा काळ वेगळा आहे. काय म्हणते तुम्ही, काळ वेगळा आहे. इथून पुढे मुलींना पाया पडून सांगतो, स्वतःच संरक्षण स्वतः करा. महाराज, महाराष्ट्राचं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून ही जनता जाग्यावर आहे. काय काय त्या माणसाने पोलिसांनी पोरगी आपली पळून गेली आणि बाप पोलीस स्टेशन, पोरगी गेली बाप, ते पी एस आय ने त्याला म्हणा माझ्या इकडे पोरगी गेली तुझी आतल्या पोलीस चा. पोरीच्या बापाला हातमध्ये घ्यायचं दांड कत राहत आहे दादा, पाच सात लावून हाणायचं ते ना नाही का तू कुठं काशीला मेला होता तुम्ही पोरम्या सांभाळायची म्हणजे पागल बिगल तुला ना नाही का पोरगी सांभाळायचं ना असा घ्यायचा आतल्या खोली तू कलना नाही पाहिजे कलना नाही रिपीट करा पाहिजे खाल पोरगी पडून गेली तुझी म्हणजे तुला कुठं मिळाला होता तिच्या आई मी थोबाड जोडी ती पोलीस स्टेशनात जाऊन माझ्या पोरीचा शोध कुठे गेली तू काही कुंभ मेळायला गेली तुला माहित नाही तेव्हा तुही पोरगी दीड दीड त्याच फोनवर बोलायची म्हणजे काय पाहायला आला बसली होती आपली पोरगी दोन दोन वेळा भांग पाडती तीन तीन वेळा पाडू लावती आज अर्धा तास मोबाईलवर बोलती मग आपल्या पोरीला काय पटरंगाचा साक्षात्कार हो रहा ना साईबापानी फाजीलपणा करेल विनोद समजू नका हे हिंदुरीकडच्या कीर्तने मी मरल ना मारा हे मरणार नाही अजून पाच पंचवीस वर्ष काढणार आहे मी पाया पडून सांगतो इथून पुढे कुटुंब व्यवस्था ज्यांनी त्यांना स्वतः बनवली पाहिजे तुम्हाला कोण म्हणलं पोरांची लाड करू नका पण तुम्ही पोरांची फाजील लाड करायला लागले त्याला कोणाचा दोष आहे आज दहावीच्या पोराला जर तुम्ही सत्तरची पण सर शाळेत जायला देता तर शाळेचा काय दोष आहे शाळेचा काय दोष आहे सरकारचा काय दोष आहे का पोलीस खात्याचा काय दोष यांचे आईबाप ना आलाय घेत काय सत्तरची पण सर आठवण केला पाहिजे रुपया इन्कम नाही नालाय का त्याला काला सत्तरची पण सर पोरे म्हणला मी घरात राहणार नाही पळ जाणी गुण मी करील प्रयत्न परत मी तुला पाहिजे केलं तू काय मला शिकतो का नालाय का हालकट क्वालिटी तर नाही पोरे म्हणला मी फाशी गेली ही दूरी तू कुतो मी वडी तो इकडे ये पोरे म्हणला मी औषध पिईल कोणतंही औषध पिऊ त्या पोरं रे पोरग मरत नाही पाच तास माझ्या विश्वास नसला घेऊन बा आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे औषध घेतो करतो शेण खावा पण औषध कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या इकडून नळी घाली त्याने इकडे काढी द्या एकदा नळी घालून आणली ना ते रिकामो खाको पाहिलं तरी म्हणतो औषध आहे का हा विनोद नाही महाराज हे तुम्ही माना नाही त्या नका मारू महिला मंडळ आता मी तुमच्या मुलासारखा आहे मुळे आईबाप यांना जबाबदार नाही कशाला पोराला सत्तरची पण सर पाहिजे पोरण तुमच्यापैकी मी पोराला मोटरसायकल आहे की नाही नकोच घ्या तुम्ही गाडी पण घामाच्या पैशावर घ्या घ्या ना बुलेट घ्या आपलं काय म्हणणार हे सत्तरची पल्सर पोराला फिरायला दहाचा मोबाईल आहे कोणी उठायचं मोबाईल वापरायचं आतली चटी नाही पण मोबाईल आहे चैन उघडी राहतो नाही मोकळा हा काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये <laughs>
लग विल गेलं मोबाईल आला वर बोलत राहिला बुटात पाणी गेलं झालं. सत्तरची पल्स सर ए दहाचा मोबाईल 2,500 त्याच्या पायात बूट आणि वरून बापाने 100 द्यायचे त्याला खर्चायला हिनं 100 द्यायची हिटलय खोडीची हिनं पोराला म्हणायचं 100 राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच त्याला मी नवीपासून पाहते. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती तुका नाही उलासली पुढे त्यांनी दुसरी माता त्या पोराला खिशात आले 100 होते माझा माता त्यांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. आता आपल्या अवलादी वाढदिवस घरी नाही करते याला बाप नाही ना वड्याला सापडेला अवलादी नाही यांचे वाढदिवस आता डांबरीवर आहे चौकात केक ठेवायचा डांबरीवर हे तो सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी संघात संघात चेन खोलायची एकत्र मुतायचं त्या केकवर तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे तुम जीवो हजारे आणि मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या ए धत्त्या ए भिक्या खरं का खोट आहे आपले भक्त खोट नाही इंदुरीकर भक्त कधी खोट बोल कोरोना तुम्ही इंदुरीकरचे भक्त आहे का नाही सरळ बसा पटकन उत्तर द्या. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी अरे भामदेवानी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि हेडमास्टर कोण मम्मी आणि पप्पा सगळ्या घरात जास्त कोणला घाबरतो हा बोल पटकन पोरणो या वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत भारत करेन या 2-4 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट सैराट मधलं सगळ्यात फोकटचं गाणं या 2-4 वर्षात 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर आणि आमदार झाल्यासारखं आणि या आठवड्यात डीजेवर इंदुरीकरचं आलेलं गाणं कोणतं गेल्या वर्षाच्या लग्न सराईत आपलं एकच गाणं होतं अख्ख्या फोकसला म्हणजे गेलं ते गाणं कोणचं होत इंदुरीकरचं बरोबर. आता ह्या वर्षी आलं एक डीजेला म्हणून सुख मिळवायचंय का मग का